दिल्ली पश्चिमेत भर उन्हात लोक मतदानासाठी उतरले असून मतदार यादीत नाव सापडत नसल्यामुळे गोंधळून गेलेले आणि त्यामुळे पश्चिमेतील सर्वच नगरसेवकांनी मतदारांची नावं शोधण्यासाठी स्टॉल लावलेले आहेत. दरम्यान नाव सापडत नसल्याने इलेक्शन कमिशननी लक्ष घालून 5 वर्ष सतत काम केलं पाहिजे अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक आणि माजी सभापती दीपेश म्हात्रे यांनी केलेली आहे. उन्हाचा पारा वाढू लागल्यानंतर मतदार याद्यांचे जे स्टॉल आहेत ते आता छायेच्या खाली यायला लागलेत. आपण बघू शकतात मोठ्या प्रमाणात जे आहे मतदार इकडे जमलेले आहेत, आपली नावं शोधत आहेत. मी आता डोंबिवली पश्चिममध्ये आहेत. डोंबिवलीत अनेक ठिकाणी मतदारांची नावं ही मिळत नाहीयेत, त्यामुळे मतदार हे हैराण झालेले आहेत. आपल्यासमोर आता शिवसेनेचे नगरसेवक आणि माजी सभापती दीपेश म्हात्रे आहेत. दीपेशजी, अनेक लोकांची नावं सापडत नाही आहेत, काय सांगायला बाबा? बरेचशी जी मतदार यादीतली एमटी सिरीजची जी लोकांची नावं आहेत ती नावं बऱ्यापैकी डिलीट झालेली आहेत. त्या लोकांना नावं शोधता नाहीत. लोकांमध्ये मतदान करण्याचा उत्साह आहे, परंतु लोक नाव न मिळाल्यामुळे लोकांचा हिरमोड होतोय आणि लोक निराशेने परत जात आहेत. प्रशासनाला दोष दिला जातोय नाही, प्रशासनाचा याच्यामध्ये विषय नाही. याच्यात इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जे आहे ते दर 5 वर्षांनी फक्त इलेक्शन आले की जागं होतं. इलेक्शन कमिशनचं काम हे सातत्याने चालू राहिलं पाहिजे. लोक आपलं नाव जेव्हा शोधतात आणि मतदान करण्यासाठी येतात, त्यांचं नाव मिळत नाही, लोक निराश होऊन जातात. तर आपल्याला जर मतदानाचा टक्का कमी झाला तर लोकांचं खरं मत काय आहे तेही देखील कळत नाही. इलेक्शन कमिशननी याची दखल घेऊन लोकांचं नाव मतदार यादीत कसं येईल ते बघितलं पाहिजे. आपण जर बघितलं तर इलेक्शन कमिशननी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे असं म्हात्रे यांचं म्हणणं आहे. प्रदीप बणगे, पुढारी न्यूज, डोंबिवली.